श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील पुजारी सुशांत तुंगार यांनी गुरुवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास मंदिर गर्भगृह उघडले। त्यावेळी त्यांना शिवपिंडीवर बर्फ जमा झालेला आढळून आला, त्यामुळे त्र्यंबकेश्वर मधील नागरिकांनी मंदिराकडे धाव घेतली। काहींच्या मते अशा घटना देशात अघटित घडण्याचे संकेत मानले जातात, त्यामुळे दिवसभर हाच विषय शंका आणि कुशंकांमध्ये रेंगाळत राहिला। धार्मिक दृष्टिकोन न ठेवता केवळ वातावरणात अचानक होणारा बदल हेही एक कारण या पाठीमागे असू शकते। या विषयाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक।